जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची 1,81,000 शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित असून लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी काढून घ्यावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केलंय. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून 2,000 रुपये दिले जातात. परंतु सध्या केंद्र सरकारनं या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ई KYC बंधनकारक केली आहे. ई KYC न केलेल्या जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांची ई KYC प्रलंबित असून त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या 2,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. गावातील पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केलंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जवळजवळ 1,81,000 शेतकऱ्यांची ई KYC प्रलंबित आहे. सदरची ई KYC प्रलंबित असल्यामुळं शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचे हप्ते मिळत नाही. तर ज्या शेतकऱ्यांची ई KYC प्रलंबित आहे त्यांनी आपल्या गावच्या पोस्ट खात्यामध्ये जाऊन स्वतःचं खातं ओपन करावं आणि ते खाते क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडल्यास त्यांची ई KYC तिथं पूर्ण होईल आणि त्यांना जे प्रलंबित किसान सन्मान निधीचे हप्ते आहेत ते मिळायला सुरू होतील.